नमस्कार, रोकठोक आणे या कार्यक्रमात आपलं स्वागत. प्रेक्षको, काल जेव्हा मी रोकठोक आणे या विषयावरचा कार्यक्रम केला त्यावेळेला ते विद्यमान ॲडव्होकेट जनरल होते, परंतु आज जेव्हा मी त्यांच्या समोर बसून त्यांच्याशी बोलणार आहे तेव्हा ते महाराष्ट्राचे माजी ॲडव्होकेट जनरल आहेत. सर, झी 24 तासमध्ये आपलं स्वागत. आपल्यासोबत आहेत दस्तुरखुद्द महाराष्ट्राचे माजी ॲडव्होकेट जनरल श्रीहरी आणे. श्रीहरी आणे, काल कार्यक्रम केला त्यावेळेला आपला संदर्भ होता, आपल्या वक्तव्याचा संदर्भ होता, आपल्या वरच्या वादाचा संदर्भ होता, विधानसभेत घडलेल्या घटनांचा संदर्भ होता. आज आपल्या या चर्चेतून महाराष्ट्रासमोर अनेक ऐतिहासिक संदर्भ उलगडले जातील, नवे प्रस्थापित होतील, नव्या पिढीला तुमचा राजीनामा नेमका कशासाठी हे देखील कळेल, आणि त्याहीपेक्षा सुद्धा अनेक गोष्टींचं ऐतिहासिक दस्तऐवजीकरण या कार्यक्रमातनं होईल अशी अपेक्षा आहे. पुन्हा एकदा आपलं स्वागत. तुम्हाला राजीनामा द्यायला लागला किंवा तुम्हाला तो द्यावा लागला, तुम्ही तो दिलेला नाही असा दावा एका राजकीय पक्षाने केला आहे. यातलं क्षणभर राजकारण बाजूला ठेवूया, परंतु वाद निर्माण झाल्यानंतर, विशेषतः विधिमंडळात पडसाद उमटल्यानंतर मुख्यमंत्र्यांची आपण भेट घेतलीत आणि आपला राजीनामा आज सकाळी दिलात, दिलात का द्यावा लागला? मी काल संध्याकाळी मुख्यमंत्र्यांशी जेव्हा बोललो, मीच फोन लावला त्यांना, त्यांचा मला फोन आला नाही. मी त्यांना म्हटलं मला आपल्याला भेटायचं आहे. ते नेहमीप्रमाणे म्हणाले रात्री 9 पुढे या आपण बोलू म्हणून. रात्री 9 मी त्यांच्याकडे गेलो आणि गेल्याबरोबर मी त्यांना सुरुवातीलाच सांगितलं की मला या पदाचा राजीनामा मी आता देणार आहे. त्यांनी द्यावा असं तुम्हाला? नाही, मुळीच नाही, नाही कधीच नव्हे. इनफॅक्ट आज एका पेपरची ती हेडलाईन मेन फेजची स्टोरी होती की हॅज बीन आस्क्ड टू गिव्ह हिज रेझिग्नेशन. ते चूक आहे. इनफॅक्ट मुख्यमंत्र्यांनी मला आपण का राजीनामा देत सीम्स टू बी अप्रोप्रिएट, ते म्हणाले नाही हे राजकीय घडामोडी असतात, दीज आर पॉलिटिकल इव्हेंट्स आणि ह्या मी सांभाळतो. म्हणजे आज जर तुम्ही राजीनामा दिला नसता तर विधिमंडळातलं आलेलं वादळ अंगावर घ्यायची महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पर्यायाने भारतीय जनता पक्ष यांची तयारी होती? संपूर्ण तयारी मुख्यमंत्र्यांनी दाखवली, बाकीच्या लोकांशी माझं बोलणंही नाही किंवा संपर्कही नाही. पण ज्या अर्थी मुख्यमंत्री म्हणालेत की हा द्यायची काही गरज नाही, त्या अर्थी त्यांचा काहीतरी याच्याबद्दल एक रणनीती झालेली होती आणि ती इम्प्लिमेंट करायची क्षमता त्यांच्यामध्ये आहे हे मला माहीत आहे. पण आणि साहेब, मुद्दा असा आहे की ज्या एका प्रश्नावरून आपण वादळ उठलं, मला सांगा जर विधानसभा चालूच शकत नसेल त्याच्यावरून इतकं हे ताणलं गेलं असेल तर मग आपला राजीनामा हा एक अपरिहार्य बाबच म्हणायला हवी. मला राजीनामा हा त्या दृष्टिकोनातून मी बघतच नाही. मला एक गोष्ट स्पष्ट दिसते की जे कारण मी आपल्याला सांगू इच्छितो, राजीनामा देताना माझ्या मनात जो मुख्य गोष्ट होती ती म्हणजे बरोबर 4-6 महिन्यापूर्वी नागपूरमध्ये जे हिवाळी अधिवेशन झालं त्याच्या अगोदर माझ्या विदर्भ गाथा पुस्तकाचं जे प्रकाशन झालं आणि त्याच्यामध्ये दिलेल्या एका भाषणाच्या संदर्भात असाच गदारोळ हाऊसमध्ये झाला. 2 हाऊस चाललं नाही, काहीही कामकाज होऊ दिलं हे माहिती असूनही बरोबर या अधिवेशनाच्या टायमिंगला आपण विदर्भ नाही तर आता मराठवाडा, म्हणजे आणखीन जर आता राजीनामा दिला असतात तर पुढच्या वेळी तुम्हाला वाटतं पुढच्या अधिवेशनाला तुम्ही स्वतंत्र कोकणाची मागणी केली असती. बरोबर. ऍक्च्युली एक छोटंसं स्पष्टीकरण म्हणजे मराठवाड्याची मागणी मी 1.5 महिन्यापूर्वी केली होती. ती अहमदनगरच्या एका जाहीर सभेमध्ये मी म्हटलं होतं की मराठवाड्याची मागणी वेगळ्या मराठवाड्याला मागणी असायला हवी. त्यावेळेला देखील शिवसेनेने याच्याबद्दल आवाज उठवला होता. त्याच्यामुळे ही काही त्या अर्थाने आत्ता केली मागणी असं नाही. विदर्भाची मागणी काय किंवा आता मराठवाड्याबद्दल जे मी परवा बोललो हे मी सातत्याने गेले 30 करत आलेलो आहे. जो कुठला फोरम मिळेल, जो कुठला प्लॅटफॉर्म मिळेल आणि समटाईम्स इवन कोर्टाच्या आर्ग्युमेंटमध्ये मी विदर्भाच्या बद्दलची मागणी माझी मांडतो. अशा स्थितीमध्ये मी ह्या अधिवेशनाकरता ही मागणी केली हे म्हणणं बरोबर नाही. अधिवेशनात त्याचे प्रतिसाद उठतील ही माझी मला कल्पना होती. मला अपेक्षा विराट कोहलीच्या कव्हर ड्राईव्हचं जेवढं टायमिंग अप्रतिम असतं तेवढं तुमच्या सगळ्या वक्तव्यांचं टायमिंग मात्र अप्रतिम असतं की नुसती बॅट लागली तरी चौका गेला पाहिजे. तुम्ही तर चौका कसला, षटकारच मारलात
थेट आणि संपूर्ण वृत्तपत्रांची सगळ्या चॅनलची हेडलाईन एकच होती, ती म्हणजे ज्यांच्यापर्यंत स्वतंत्र विदर्भ किंवा स्वतंत्र मराठवाडा विषय पोहोचला नव्हता तो त्यांच्यापर्यंत पोहोचला. आपल्या राजीनाम्याचं फलित मानायचं? हो, राजीनाम्याचं नव्हे, माझ्या खटाटोपीचं फलित माना आपण. राजीनामा हे निमित्त आहे साहेब. राजीनामा देण्याचं औचित्य हे माझ्याकरता वेगळं होतं. ॲज आय वॉज जस्ट मेन्शनिंग टू यू, एक आपल्या लेजिस्लेटर्सना नवीन खोड लागलेली आहे. माफ करा माझी भाषा कधी कधी अति सिव्हिअर असते आणि आय गेट क्रिटिसाइज फॉर इट. पण गेल्या काही वर्षात आणि भाजप सरकार जेव्हा सेंटरमध्ये ऑपोजिशनमध्ये होतं तेव्हा त्यांनी हेच केलं, हाऊस चालू द्यायचं नाही, काहीही झालं तरी कामकाज करू द्यायचं नाही. आपण सध्याचे फायनान्स मिनिस्टर अरुण जेटलींनी भाष्य केलेलं आहे याच्यावर की दिस इज अ डेमोक्रॅटिक मीन्स ऑफ प्रोटेस्ट इन पार्लमेंट म्हणून. तेव्हा ते विरोधक होते. तेव्हा विरोधात होते. हेच लेणं बऱ्याच कमी जास्त प्रमाणात आता राज्यांमध्ये आलेलं आहे. महाराष्ट्रासारख्या प्रगल्भ सुशिक्षित आणि त्या मानाने सभ्य हाऊसमध्ये दुसऱ्या वेळेला माझ्याकरता हाऊस बंद पडावं आणि मी विदर्भ बोलणं कधीच बंद करणार नाही, त्याच्यामुळे पुढल्या वर्षी तिसऱ्या वेळेला मान्सून अधिवेशनमध्ये, हिवाळी अधिवेशनमध्ये, चौथ्या वेळेला, दरवेळेला हाऊस बंद पाडायकरता निमित्त काय तर राणेंनी बोललं हे करून व्हावं. तर हे पातक माझ्या डोक्यावर नको. कुठेतरी हाऊस मस्ट कंडक्ट इट्स बिझनेस, इट हॅज टू पास लॉज, इट इज मेंट फॉर द इंटरेस्ट ऑफ द पब्लिक. रस्त्यावरच्या माणसाला दुसरा दिलासा काय कायदा जर त्याच्याकरता झाला नाही तर. आणि ॲडव्होकेट जनरलच्या हातून याच्याहून कोणतं जास्त मोठं पातक होऊ शकेल की त्यांनी कायदे होऊ नाही दिलेत. स्वार्थ विदर्भ हा भाग जर एक मिनटं बाजूला ठेवला तर मला कुठेतरी हे त्रासदायक वाटत होतं. मी दोन मोठ्या मीटिंग्समध्ये दिग्विजय सिंगच्या स्टेजवर असताना आणि सीताराम येचुरी स्टेजवर असताना, रमेश दर्डाजी स्टेजवर असताना भाषणात म्हटलं होतं की हाऊसेसनी बंद करणं स्वतःचं काम इज अन ॲब्रोगेशन ऑफ द फंक्शन ऑफ अ लेजिस्लेचर. तुम्हाला कायदे करावे लागतात, भांडणं करण्याकरता तुम्ही करा, पण इन द स्कोप ऑफ द लॉ मेकिंग. आपल्या एका वक्तव्यावरनं सदन बंद पडलं एवढं तर आपलं पद अत्यंत महत्त्वाचं होतं याची जाणीव आपल्याला ते वक्तव्य करतानाही होती. मग असं असताना एका वक्तव्यावरून वादग्रस्तता आलेली आहे हे लक्षात घेऊन तुम्ही पुढचं वक्तव्य नेमकं का केलं? कारण ही वक्तव्य मी वादाकरता करत नसतो, ही वक्तव्य तत्वतः व्हायला पाहिजेत म्हणून करत असतो. कोणीतरी विदर्भाकरता बोललं नाही तर विदर्भाची हाल कुत्रा खाणार नाही याच्याहूनही वाईट होतील. 100% आपण त्याच्यावर मान्यता घेऊया, त्याच्याविषयी काही वादच नाही. विदर्भ किंवा मराठवाडा ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्समध्ये अत्यंत निचतम पातळीवर देशात आहेत याच्याविषयी काही वाद नाही, आपण त्याच्याविषयी नंतर बोलूया. आता मुद्दा असा आहे की तुम्ही कुणीतरी असा शब्द वापरलात, श्री हरियाणे ज्यावेळेला ॲडव्होकेट जनरल होते ते कुणीतरी नाहीत, ते नेमके कोण आहे त्याची आपल्याला पूर्ण कल्पना आहे साहेब. आपलं मत हे सरकारचं मत असू शकतं हाही एक समज आहे, प्रवाद आहे, याविषयी काय सांगाल? सरकार तर तुमच्या मताशी सहमत आहे असं ठामपणे सरकार काही म्हणलेलं नाही. नाही ना, इनफॅक्ट मला खेद होतो. नेमकं कोणाचं म्हणायचं? हे नेहमीच माझं मत आहे. मी कुठेतरी स्वतःला फ्लॅटर करण्याकरता म्हणा किंवा कसंही म्हणा, आय कन्सिडर माय सेल्फ द कॉन्शियस कीपर ऑफ विदर्भ. मी विदर्भाचं मत मांडतो. वाय कॅन्ट यू बिकम द कॉन्शियस कीपर ऑफ द स्टेट? बिकॉज विदर्भाचे कॉन्शियस कीपर होता, मग तुम्ही महाराष्ट्राचे कॉन्शियस कीपर का होत नाही? मी महाराष्ट्राचा कॉन्शियस कीपर आनंदाने व्हायला तयार आहे जर मला त्यामुळे सरकारचं कॉन्शियस कीपर व्हावं नाही लागलं तर. मला सरकार परवडत नाही, मला महाराष्ट्र परवडतो. महाराष्ट्र म्हणजे महाराष्ट्र सरकार आणि महाराष्ट्र सरकारची खिदमतगारी म्हणजे ॲडव्होकेट जनरलचा रोल हा मला अभिप्रेत नाही, हा मला समजत नाही. इनफॅक्ट याच्या विरोधात मी नेहमी उभा राहिलेलो आहे. अकॉर्डिंग टू मी अन ॲडव्होकेट जनरल इज द फर्स्ट लॉयर ऑफ द पीपल. तो जनतेचा पहिला वकील आहे, सरकारी वकील कधीच नाही आहे महाराष्ट्र सरकारकडे. मुंबई हायकोर्टात 100 वकील आज काम करतात. ॲडव्होकेट जनरल हा सरकारचा वकील कधीच नव्हता. वेळोप्रसंगी जनतेच्या भल्याकरता त्यांनी सरकारच्या विरुद्ध देखील स्टँड घ्यावा. इतिहासात असं कधी घडलेलं आहे? येस, मी तुम्हाला बिलकुल देतो. अतिशय अप्रतिम उदाहरण आहे. आपल्याला बॉम्बे हायकोर्टात
टिळक कोर्टरूम म्हणतात जिथे टिळकांची ट्रायल झाली, तिथे त्यांचे शब्द जसे बाहेर कोरलेले आहेत त्याच्याच बाजूला हे शब्द कोरून ठेवायला पाहिजेत. ही घटना झाली काही वर्षापूर्वी बॅरिस्टर अंतुल्यांच्या ट्रायलच्या वेळेला, 80च्या दशकातली. 80च्या दशकात त्यावेळेला त्यावेळेच्या सरकारचे बॅरिस्टर अंतुले मुख्यमंत्री होते आणि त्यांनी एक सिमेंट कोटा रिलीज करण्याकरता एक प्रतिभा प्रतिष्ठानला पैसे देण्यात यावेत आणि मग त्या प्रमाणात हे ओपन होतं, म्हणजे टेबला खालून पैसे घेणं नव्हतं. यू पे द त्याला प्रतिष्ठा आली होती. हो म्हणजे म्हणूनच त्याला प्रतिष्ठान म्हटलं गेलं, म्हणून प्रतिष्ठान म्हटलं त्याला. त्यांच्या या पद्धतीमध्ये केट पिटिशन झाले की दिस इज नॉट ॲक्सेप्टेबल, गव्हर्नमेंट्स डोंट बिहेव लाईक दिस. आणि हायकोर्टाने हिअरिंगमध्ये ॲडव्होकेट जनरलना म्हटलं की आम्हाला ते कागद पाहिजे ज्याच्यामध्ये हे दिसतं की यांनी इतके पैसे दिले म्हणून यांना कोटा मिळाला, याच्या फाईल्स त्या दाखवा. आमच्या नागपूरचेच भाऊसाहेब बोबडे विदर्भवादी पुन्हा ॲडव्होकेट जनरल होते आणि भाऊसाहेब बोबड्यांनी म्हटलं हो मी प्रोड्यूस करतो फाईल्स. ॲडव्होकेट जनरलच्या चेंबरमध्ये गेलेत आणि सेक्रेटरीजना आणि इतर सिव्हिल सर्वंट्सना बोलावलं. ही गोष्ट मी त्यांच्या तोंडाने ऐकलेली आहे आणि त्यांनी त्यांना म्हटलं की ती फाईल द्या, ती उद्या कोर्टाला दाखवायची आपल्याला. आणि त्या कन्सर्न्ड ऑफिसरने म्हटलं की सर ही फाईल सापडली नाही तर कसं काय. भाऊसाहेब बोबडे म्हणाले शोधा असते कुठेतरी सरकारी गलथानपणात सापडेल तुम्हाला कुठे. नाही पण सपोज वी कांट फाइंड द पेपर्स. भाऊसाहेब बोबडे म्हणाले असं कसं, इट इज देअर, आय हॅव सीन इट, बट व्हॉट इफ इट इज नॉट प्रोड्यूस्ड. म्हणे देता नाही आली किंवा आम्हाला द्यायची नसेल, द्यायची नाही आम्हाला, म्हणून आम्ही काहीतरी कारण सांगून साहेब ती का नाही करायचं. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.